निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. नगर जिल्ह्यातील दक्षिण जो भाग आहे त्यातील एक दिग्गज नाव आहे बबनराव पाचपुते. त्यांनी जवळपास 8-9 निवडणुका लढवल्या, नऊ निवडणुका लढवल्या. त्यातल्या 7 निवडणुका ज्या आहेत तर त्या विजयी झाल्या आणि 2 जो आहे तर त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. यावेळेस मात्र बबनराव या निवडणुकीत न उतरता त्यांच्या पत्नी ज्या आहेत प्रतिभाताई त्या निवडणुकीच्या उमेदवार आहेत. दादा काय सांगाल, यावेळेस नेमकं निवडणूक तुम्ही लढवत नाही, कुठे थांबायचं हे प्रत्येकाने विचार केला. एवढं काम केलंय किती दिवस करणार, मी स्वतःहून निर्णय घेतला थांबायचं. मग थांबायचं तर वारसा कोणा झाला पाहिजे, वारसा माझ्या पत्नीकडे दिलाय, माझी मुलं चांगले उत्तम प्रकारचं काम. त्यामुळे राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने केलं, कुठं थांबायचं हे ठरलं पाहिजे. तुम्ही मागील 5 वर्षामध्ये विकासाच्या बहुतेक कामं जे आहेत ते केलेली आहेत, नेमकं कशा पद्धतीने ते विकास कामं झालेली आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्याचा किती फायदा होऊ शकतो? मी आजारी होतो, मला त्रास झाला, कशामुळे झाला माहित नाही, पण त्याच्या इलाज करायला खूप वेळ. माझे दोन्ही मुलं त्यांना म्हणलं तुम्ही कामाला, त्यांच्याबरोबर मुंबईला गेलो, मुख्यमंत्र्यांकडून पत्र घेतलं, त्यांनी मला पत्र दिलं कामाला. कामं जे माझे असतील ते मंत्र्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं, पंडित साहेबांनी पाचपतीचं कोणतं काम आलं मला न विचारता करा. त्याचा परिणाम एवढा मोठा झाला, विक्रमने पैसे आणले, काम आणलं, खाली कामं सुरू झाली. कामाचा आकडा खूप मोठा आहे, सांगणं बरोबर नाही. कोट्यवधी रुपयाची काम बंधार संघात केली, आजही केलेले, आजही कामाचा पण समाधान आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री माझ्यासारख्या आमदारांना बोलून सगळ्या मंत्र्याला सांगतो दादाची कामं करा, ज्येष्ठ तुम्हाला तिथं काम कामाला आलं, खूप मोठा निधी द्या ना, खूप काम झाली. आज त्या कामावरचं निवडणूक लढवतो. दादा सध्याच्या जे काय वातावरण आहे, आरक्षणाचा जो मुद्दा आहे, धनगर आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, या सध्या आरक्षणाच्या याच्यावर लोकसभेला देखील भाजपला मोठा फटका बसला. या निवडणुकीत काय वाटतं, राज्यात काय परिस्थिती आहे आणि श्रीगोंद्यामध्ये देखील किती त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पाहायला मिळेल? काही वेळेस तात्पुरता काही घोटाळे होतात, राजकारण सतत चालणारी प्रक्रिया आहे. कुठेतरी गडबड होते, गाडी चालल्यानंतर गाडी पंक्चर झाली किंवा ऍक्सिडेंट, गाडी सोडून देत नाही, काम आपण सुरू करतो. तसंच झालं नाही, थोडेफार थोडेफार अडचणी झाली म्हणून राजकारण बदल होईल, राजकारण सुटून देईल, वातावरण बदलून काही दिवस वातावरण ढग आले किंवा वादळ आलं पण ते निघून जात असत, काळजी करण्याची आवश्यकता नाही. दादा मागच्या निवडणुकीमध्ये सगळे विरोधक जे आहे ते एकत्र होते, मात्र या निवडणुकीमध्ये सर्व विरोधक पुन्हा एकदा आपल्या विरोधात पण सेपरेट सेपरेट लढत आहे, किती मोठा आव्हान असेल? माझ्या विरोधात खूप लढत खूप लोक आहे, मी चिंता केली नाही. कारण काम करताना निवडणुकीसाठी नाही, विकासासाठी काम, आणि खूप काम केल्यामुळे तात्पुरते लोक कुणी आली काय सांगायला लागले, मतदार ऐकत नाही. मतदार माझ्या बाजूने आहे, राहणार आहे, त्यामुळे मी काळजी कशाने करू. यावेळेस विजय निश्चित आहे मग, परत एकदा विजय निश्चित आहे का? चांगल्या मताने, चांगल्या मताने. बबनराव पाचपुते, रोहित पाटे, मुंबई तक अहमदनगर.